मेजवानी 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 वदन कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी अग्री आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमी झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला। नमस्कार, मी सौ शमा मोदगीकर, खमंग मेजवानीच्या खमंग भागात आपले मनपूर्वक स्वागत। तर आज आपण आलो आहोत नवीन पनवेल सेक्टर 5 मधील मैथिली जुर्वी सोसायटीमध्ये सौ नीता घनवट यांच्याकडे। नमस्कार। तर आज आपण प्रेक्षकांना काय दाखवणार आहात? आज आपण एक गोड पदार्थ पाहतोय, बीटचा हलवा। बर, बीटचा हलवा अशासाठी बनवते, बीट हा पदार्थ असा आहे का तो खूप कमी प्रमाणात खाल्ला जातो, म्हणून मग एक वेगळी टेस्ट आणि वेगळी चव येण्यासाठी मग मी आज हलवा बनवते। बरं बरं, तर प्रेक्षकावर यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया का? हे बीट, हे दुधाची साई, खवा, साखर, वेलची पावडर, तूप आणि डेकोरेशनसाठी ड्रायफ्रूट्स। नेहमी आपण असं बघतो की हलवा करताना आपण दूध वापरतो, पण इथे मला दूध न दिसता ते साय दिसते, त्याचं काही खास कारण? हां, साईला पाहतो आपण नेहमी क्रीम वापरतात, क्रीम म्हणजे ऍक्च्युली साईचाच आहे, पण ते क्रीम आपण विकतचे आणतो, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वगैरे असतात, तर मी ही साई यूज करते आणि साईमुळे थोडस दूध अटायला वेळ लागतो, त्याच्यामुळे वेळ लागत नाही आणि चवही वेगळी लागते त्याची। बरं मैत्रिणींनो, महत्त्वाचा मुद्दा असा की दूध जरी वापरलं तरी पण चालतं, पण ते कारण असं आहे की दुधामुळे जरा शिजायला थोडा वेळ कमी वेळ जास्त लागतो आणि साय जर घेतली तर ते कमी वेळात होतं, हा मुद्दा महत्त्वाचा आहे। बरं, आता आपण काय करतो? तर सगळ्यात पहिले आपण तूप, आपल्याला काय करायचं ते बीट परतून, बीट थोडं परतून घ्यायचं, ह्याचं थोडं पाणी आपण काढून घेणार आहोत। प्रेक्षक हो, हे आपण परतून का घेणार आहोत याचं मुख्य कारण म्हणजे याचा ओलसरपणा आहे ना, तो जावा ह्यासाठी, म्हणजे आपण मला काय म्हणायचं की आता आपण साईमध्येच ते पूर्ण शिजवणार आहोत ना, हो, इतकं जास्त फार वेळ परतवायची गरज नाही, तरी लागतं पाणी काढावं लागतं, एक दोन तीन मिनटं लागतील याला। झाकण ठेवायची गरज नाही, झाकण ठेवायची गरज नाही याला, कारण याच्यातलं आपण पाणी काढतोय ना, झाकण ठेवलं तर पाणी निघत नाही, बिना झाकणाचं पाणी थोडं हे होतं, लवकर हे होतं। आपण याच्यामध्ये बिटा व्यतिरिक्त आणखीन पण काही घालू शकतो ना? हां, बिटा व्यतिरिक्त किंवा नुसत्या बीटचं आपल्याला असं वाटतं का थोडंसं निचळ लागेल, तर मग आपण याच्यात गाजर मिक्स करू शकतो, पण बटाटा पण मिक्स करू शकतो आणि दुधी पण मिक्स करू शकतो, दोन्ही अर्धं अर्धं। बरं, मग त्याचा होऊन जातो, त्याचा पण हलवा होतो। प्रेक्षक हो, हा एक नवीन मुद्दा आपल्याला गायनी सांगितला आहे की याच्यामध्ये बटाटा घालू शकतो, कारण काय माहिती माझ्यासाठी खरं म्हणाल तर माझ्यासाठी पण हे नवीन आहे, कारण मी स्वतः कधी ट्राय केलं नाही आहे, तर तुम्ही सुद्धा जरूर ज्या कराल त्या करून बघा की बटाटा घालू सुद्धा चांगला होतो। हे होत आहे, हे आपल्याला ओळखायचं कसं आहे की म्हणजे कोरडं झालं आहे का अजून कितपत पाणी निघालं हे लक्षात येतं आपल्याला हलवताना? बरं, थोडस कोरडं झालंय म्हणजे त्याचा गोळा वगैरे झाला असं काही नाही, गोळा असा नाही होत याचा, जेव्हा आपण साखर टाकतो त्याच्यानंतरच गोळा होतो, आपण काही पहिला पाक नाही बनवत आहे ना? नाही नाही, माझं म्हणणं काय पाणी आता सुकलं ना, जसं आपण गाजर नाही का परतवतो ना, ते आपण त्याच्यावरती तर कसं होतं म्हणजे ते असं मिळून येतं, असं काही म्हणजे नाही नाही मिळून वगैरे नाही, जस्ट कोरडंच होतं हे, त्याच्यामधलं पाणी निघतं म्हणजे कोरडं होतं, कारण बीटमध्ये पाणी भरपूर प्रमाणात असतं। हो हो, हे झाल्यानंतर मग आपण काय खवा टाकणार का? हां, ह्याचं प्रमाण म्हणजे कसं आहे, एक वाटी समजा एक बोल समजा बीट घेतला तर अर्धा खवा असं काही आहे का? नाही, अर्धा किलो बीटला 100 ग्रॅम खवा। बरं, आणि खवा असा आहे की तुम्ही नाही वापरला तरी चालू शकतो, खवा वापरलाच पाहिजे असं काही नाही आहे। बरं बरं, पण ठीक आहे, थोडी आपल्याला वेगळी किंवा पाहुणे वगैरे असतात तर आपण खवा टाकला तर अजून टेस्ट चांगली येईल, आणि आता हेल्थ कॉन्शियस असतात, खवा वगैरे जास्त वापरत नाही, तर नाही खवा वापरला तरी पण चालतो। हा मुद्दा महत्त्वाचा आहे की जे आजकाल जे चाललं आहे की वजन कमी करणं म्हणा किंवा हेल्थ कॉन्शियस किंवा काय, तर त्यासाठी जर खवा नाही वापरला तरी पण चालणार आहे, हा पण तुमच्याकडे कोणी येणार असेल अगदी खास तर खवा वापरून त्याचे काय आणखी लज्जत वाढवता येते, खवा थोडं करून घेऊया आपण। हा हा पूर्ण लागणार आहे आपल्याला? हा हा पूर्ण लागणार आहे, आपण अर्धा किलो बीट घेतलं आहे। बर, खवा टाकूया, खवा पण आपल्याला थोडा वेळ परतवायचा आहे। बर, त्याच्या गाठी असतात ना थोड्या फोडून घेतल्या का,
याला पण आपण एक दोन तीन मिनिट. अरे काय होतं मी ती बीट एकदा परतो म्हणजे झालं ना का ते खवा परतो आलं म्हणजे तेवढं फार काही कठीण नाही. खव्यामध्ये पण एक प्रकारचा ओलसर पण असतो म्हणून तो पण थोडस परतवून घ्यायचं आणि ते करपण्याची पण भीती नसते. एक मीडियम गॅसवर आपण खवा पण थोडा परतवून घ्यायचं. अच्छा हा आता खवा परतवला गेला आपला चांगल्यापैकी. याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये साई घालणार आहोत. साई साई पूर्ण लागेल? नाही साई पूर्ण नाही लागणार. साईचं काही प्रमाण? हा याचं पण प्रमाण. आता मी दूध घेतलं नाही ना म्हणून मी साई जास्त प्रमाणात टाकली आहे. आणि जर आपण दूध वापरलं याच्यामध्ये तर मग साई 3 चमचे वापरले तरी चालते. याच्यामध्ये आपल्याला दूध म्हणजे असं टाकलं असतं तर किती लागलं असं? जास्त लागलं असतं. दूध जास्त लागलं असतं. आता प्रेक्षक हो कसं माहितीये, दूध आधी, दूधानंतर त्याची साय निघते बरोबर. तर दुधाची साय तर काय, आपण जर ते टाकलं तर आपल्याला त्याचं कमी प्रमाणात लागते पण दूध टाकलं तर जास्त. महत्वाचा मुद्दा काय तर साय टाकल्याने ते शिजतं पण लवकर आणि ते लागतं पण कमी. आता आपण याच्यामध्ये साखर घालूया. साखरेचं पण काही? साखरेचं प्रमाण आहे की आपण हे 2 बाउल बीट होतं तर त्याच्या अर्धी साखर म्हणजे 1 बाउल टाकणार आहोत. समजा प्रमाण कमी जास्त झालं? हा काही प्रमाण नाही. आपण खाणारे पण लोक कमी जास्त गोड खाणारे असतात ना, त्यामुळे ज्याला गोड लागतं तो जास्त टाकू शकतो, ज्याला कमी लागतं तो कमी टाकू शकतो. आता हे थोडस आपण होऊन देऊया. मला वाटतं हे व्हायला आता जरा वेळ लागेल. होय ना, कारण ते साखर ते विरघळेल ते आटेपर्यंत जरा वेळ लागणार आहे आपल्याला. प्रेक्षक हे आमचं इथे तयार होत आहे, याचा थोडासा याला वेळ लागणार आहे. अंदाजे 5-7 मिनिटं तरी लागतील. तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. खमंग मेजवानी. तुमच्या सुग्रण हातांना पोटे उत्पादनाची जोड द्या आणि पहा सारं जीवन कसं खमंग आणि चटकदार होते ते. संपूर्ण रायगड जिल्हा आणि नवी मुंबईत घराघरात पोहोचलेली पनवेलची प्रसिद्ध पोटे उत्पादनं. सुपर मिक्स मसाला, संडे स्पेशल मसाला, स्पेशल गरम मसाला, स्पेशल चिकन मटन मसाला, आगरी कोळी मटन मच्छी मसाला, बिर्याणी मसाला, गोडा ब्राह्मणी मसाला, घाटी मसाला, फिका मसाला, याशिवाय झणझणीत लसूण चटणी, काश्मीरी मिरची पावडर, शुद्ध मिरची पावडर, हळद पावडर, धने पावडर, जिरे पावडर, मिरी पावडर, अगदी चाट मसाला, सांबार मसाला आणि स्वादिष्ट चहा मसाला देखील. काय तोंडाला पाणी सुटलं ना, एकदा घ्या कायम घेतच राहा. पोटे मसाले, शुद्धता, दर्जा आणि वजन यात कुठलीही तडजोड नाही. पोटे मसाले रायगड जिल्ह्यात सर्व रायगड बाजार व नवी मुंबई मध्ये सर्व फूडलँड फ्रेश मध्ये उपलब्ध आहेत. नारायण जयराम पोटे आणि कंपनी, टपाल नाका, पनवेल. दूरध्वनी 2745-2363. पोटे मसाले 65 वर्षांची 4 पिढ्यांची परंपरा. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोड मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर कितपत हलवा होत आलाय आपण त्याला विचारूया. होत आलाय जस्ट. आता आपण झालायच म्हणजे बंद करूया गॅस. त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची. वेलची पावडर ना नेहमी गॅस बंद केल्यानंतर टाकायची कारण त्याचा एक सुगंध जो असतो ना तो तसाच टिकून राहतो. तो म्हणून वेलची पावडर नेहमी गॅस बंद केल्यानंतर टाकली जाते. महत्वाचं असं की जेव्हा आपण वेलची बारीक करतो ना त्या मिक्सरमध्ये साखर जर टाकून त्याच्यावर वेलची बारीक केली ना तर एक स्मूथनेस त्याला येतो. आता जसं ताईंनी ह्याच्यामध्ये हलव्यामध्ये वेलची घातलेली ती छान अशी डिझॉल्व झालेली आहे, कुठेही वेगळेपणा नाही आणि त्याचा एक छान सुवास सुटला आहे. तुम्हाला जाणवत नाही पण मला नक्की तो जाणवतो आहे. हा बीटचा हलवा आता तयार झालेला आहे. आपण याला आता बाउलमध्ये काढून घेऊया. त्याच्यावर डेकोरेशनसाठी आपण ड्रायफ्रुट्स टाकूया. ते महत्वाचं आहे ना? हा मग काय, हे महत्वाचं. खाताना मुलं काय पटकन पहिले ड्रायफ्रुट्स खातील आणि नंतर हलवा खातील. हा झाला आपला बीटचा हलवा तयार. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. बीटाचा हलवा, साहित्य, किसलेले बीट, खवा, दुधाची साय, साखर, वेलची, तूप आणि ड्रायफ्रूट. कृती: प्रथम पॅनमध्ये तूप घेऊन त्यात किसलेले बीट घेऊन बीटातील पाणी निघेपर्यंत ते परतून घ्यावे व त्यात खवा टाकून परतून घ्यावे. खवा परतून झाल्यावर त्यात दुधाची साय घालून मिश्रण चांगले एकजीव करावे.
शेवटी त्यात साखर घालून 5 मिनिटं शिजून द्यावे. हलवा शिजल्यावर त्याला ड्रायफ्रूटने गार्निश करावे. हा झाला बिटाचा हलवा तयार. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी खमंग मेजवानी. हा बीटचा हलवा. हा बीटचा हलवा घ्या आणि टेस्ट करून सांगा कसा झाला येतो. हो जरूर. वेळ लागतो जरा नीत. अतिशय छान झालाय. तुला सांगते मी की ह्याच्यामध्ये बीट बरोबरची तू साय घातली होतीस ना, आणि बोलल्याप्रमाणे अतिशय तोंडात विरघळतो येतो. आणि ते चव म्हणजे सांगताच येत नाही. जे आपण बाहेर एवढे महागडे आपण घेतो आणि आजकाल काय काय चाललंय ढेसळ वगैरे, त्यापेक्षा असं जर आपण केलं तर मुलांना घरच्या घरी किती छान देत आहे. थँक्यू नीता एवढी चांगली रेसिपी दाखवल्याबद्दल. प्रेक्षक हो, तुमच्याकडे पण अशा काही चांगल्या रेसिपी असतील तर त्यासाठी तुम्हाला आमचा पत्ता लागेल, तर पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता असा आहे, खमंग मेजवानी, चॅनेल 1, 119, आशादीप, मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी, पनवेल. नीता, आज तू आम्हाला एवढा चांगला पदार्थ करून दाखवलास. मुख्य म्हणजे ह्या हिवाळ्यामध्ये ह्या सीझनमध्ये मिळणारा जो पदार्थ आहे, भरपूर मिळणारा बीट, आणि जो दुर्लक्षित असणारा म्हणजे लहान थोरांना कोणालाही न आवडणारा अशाचं तू केलंस, आणि तुझ्या कल्पनेचा छान वापर करून तुम्हाला खाऊ घातलंस, त्याबद्दल तुझे पुन्हा एकदा आभार. तुमचे पण खूप खूप आभार. तुम्ही इथपर्यंत आला माझी रेसिपी दाखवण्यासाठी, हे केलं त्याच्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद नीता. अशाच काही नवीन मैत्रिणी व रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.